आजपर्यंत एवढे आमदार खासदारी होऊन गेले इथे कुणी काय केलेलं नाही इथे आम्हाला स्वतंत्र लोकवर्गाने करून आम्हाला स्वतंत्र बनवायला लागतात फार आम्हाला मच्छीमारी करायला हाल होतात शासन जे आहे ते वेळोवेळी ज्या जे काही तक्रारी असतात समस्या असतात त्या सोडवत नाही सरकार कुणाचंही असू दे मात्र मच्छीमारांवर बिलकुल लक्ष नाही आणि त्यांची ही जी परिस्थिती खालावलेली आहे त्याला जबाबदार मात्र सरकारच आहे ते जलप्रदूषण रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण केलेला के नाही शासनाने कारण त्या मंत्र्यांचं लक्ष नाही अधिकाऱ्यांचं लक्षण आहे हे सगळे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्याकडे जातात कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागरी किनारा लाभलेला आहे रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर दोनशे चाळीस किलोमीटरची किनारपट्टी या रायगड जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे अशातच रायगड जिल्ह्यातील हजारो बांधव आहेत मत्स्य व्यावसायिक आहेत त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांच्या कुटुंबाची रोजीरोटी ही या सागरावर चालते सागरामधून करणारी मासेमारी हाच त्यांचा रोजगार आहे मात्र वर्षानुवर्ष होत असलेल्या या मत्स्य व्यवसायाला कोणत्या समस्यांचा विळखा बसलेला आहे हे आपण जाणून घेतो आहे काही मत्स्य व्यावसायिक काही मत्स्य संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडलेले आहेत जनतेच्या जा जाहीरनाम्यामध्ये आपण रायगड आणि कोकणातील कोळी बांधवांचे नेमके प्रश्न काय कोळी बांधवांना कोणत्या समस्याला सामोरे जावं लागतं आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेतो आहे दादा काय नाव हो तुमचं हनुमान पेरेकर काय सांगाल एकूणच कोळी बांधवांच्या सध्या समस्या काय आहेत काय जाणवतं आहे तुम्हाला समस्या आता पूर्वी मच्छी भरपूर मिळायची आता काय मच्छी आम्हाला कमी प्रमाणात झालेली आहे शासन काय आमच्यावर लक्ष लावत नाही ही जी आमची अलिबाग साखर खाडी आहे येणाऱ्या जे इंट्री डीप पा पाण्याची डीप कमी असल्यामुळे आम्हाला जे रिपीट करायचं आहे तो काय गव्हर्नमेंट करत नाही आणि जे काय आम्हाला बंधाऱ्याची जेटीची गरज आहे आजपर्यंत एवढे आमदार खासदार येऊन गेले इथे कुणी काही केलेलं नाही इथे आम्हाला स्वतंत्र लोकवर्गणी करून आम्हाला स्वतंत्र बनवायला लागतात फार आम्हाला मच्छीमारी करायला हाल होतात त्याच्यामुळं आम्हाला व्यवस्थित कुठला रोजगार मिळत नाही काय नाही Uh, सध्या जी आहे ती मा मत्स्य व्यवसायाचं उत्पादन जे आहे तो मत्स्य दुष्काळ आहे का की मत्स्य मोठ्या प्रमाणावर आहे का हो आता मोठ्या प्रमाणावर मच्छी नाही आहेत दुष्काळच थोडा आहे मच्छीला कोणकोणते कुन मासे सध्या आता अवेलेबल आहेत आता मा, मासे जवला किरकोल मच्छी छोटी सुरमाई वगैरे एवढीच मच्छी कमी प्रमाणात आहे पण म मत्स्य जे आहे त्याचं उत्पादन आता सध्या घट झालेली आहे कमी प्रमाणात आहे असं यांचं म्हणणं आहे सर काय सांगाल काय नाव आपलं आणि एकूणच कोकणातल्या मत्स्य व्यावसायिकांना सध्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे सरकारकडून ज्या काही सुविधा आहेत किंवा निधी आहे तो उपलब्ध होतो आहे का मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी गती देण्यासाठी काही उपाययोजना गतिमानतेने होत आहेत का प्रत्यक्ष आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी आपण सांगितली सातशे वीस किलोमीटर आणि रायगडला दोनशे चाळीस पूर्ण सातशे वीस किलोमीटरच्या ह्या सागरी किनाऱ्यामध्ये इतकी भयावह अशी परिस्थिती मच्छीमारांना आलेली आहे कारण त्याचं एकच आहे की शासन जा, जा आस्तात, आस्तात, जे आहे ते वेळोवेळी ज्या ज्या काही तक्रारी असतात समस्या असतात त्या सोडवत नाही आता त्याच्यामध्ये जलप्रदूषण आलं त्याच्यानंतर हे जे ओव्हर फिशिंग होते त्या सं त्या ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही बाहेरच्या बोटी येतात इथे फिशिंग करून जातात अशा अनेक प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आम्ही अनेक वेळा महाराष्ट्र मच्छीवर कृती समितीच्या वतीनं मी सचिव ना ना, हो हो या नात्यानं अनेक वेळा मंत्रालयात मंत्र्यांबरोबर स मिटिंग घेतल्या आहेत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाल्या आहेत परंतु त्या मिटिंगपुरतीच म्हणतात ह्या सरकारचं काही लक्ष नाही सरकार कुणाचंही असू दे मात्र मच्छीमारांवर बिलकुल लक्ष नाही आणि त्यांची ही जी परिस्थिती खालावलेली आहे त्याला जबाबदार मात्र सरकारच आहे हे आमचं ठाम मत आहे एकूणच पूर्वी ज्या पद्धतीनं जिताडा असेल किंवा इतर काही मासे होते जे कोकणात खाण्यासाठी ते लोकं दूरवरून यायची देशभरातून लोकं यायचे आता सध्या तशा पद्धतीचा जिताडा आहे किंवा इतर जे प्रसिद्ध मासे आहेत ते नामशेष होत आहेत का काय कारणं असतील नेमकं आता मगाशी मी सांगितलं की जिताडासारखं अक्षरशः महाराष्ट्राच्या बाहेरून खास करून इथे त्यांचं स्वादिष्ट जेवण म्हणून जिताडा त्यांना आवडीचा होता अशा जिताड्यासारखे घोल मासे असतील अनेक प्रकारचे चविष्ट मासे आता इथे बघायला मिळत नाही नामशेष झालेले आहेत अतिशय म मी मागच्या वेळेला पण सांगितलं की हे जे जिताडासारखे मच्छी आहे खूप लोकांना आवडतं आमच्या इथे देखील आम्हाला देखील खायला मिळत नाही अशी परिस्थिती आत्ताच्या या घडीला झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जलप्रदूषण आहे आणि ते जलप्रदूषण रोखण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे संपूर्ण किनारपट्टीमध्ये ज्या खाड्या आहेत बाजूला गेलात तर रेवनाट्याची खाडी आहे तिकडे आमच्या आर सी एफची जे आहे ती खाडी आहे आर सी एफ कारखान्याचं जे खताचं पाणी जातं रासायनिक हे जलप्रदूषण इतकं भयानक करतं की आमचे लहान मच्छीमार जे आहेत त्यांना मिळणारी जी काही मच्छी असतं मग मच चवळा असेल किंवा अजून काही ती फार कमी प्रमाणात झालेली आहे त्याला एकमेव का कारण जे आहे ते जलप्रदूषण अगदी तुम्ही पार पूर्ण गोव्यापर्यंत गेलं तर आपले हे क सातशे वीस किलोमीटरच्या एरियामध्ये तर प्रत्येक भागामध्ये हे रासायनिक कारखाने आहेत मग ते खा खाजगी आहेत इथे जे एस डब्ल्यू आहे इकडे आर सी एफ आहे तिकडे तुमचं जे टी आलेली आहे मुरुडला वेगवेगळ्या जेट्या येत आहेत आणि तिथे कुठल्याही प्रकारचं मच्छीमारांसाठी संरक्षण हा भाग सरकारने घेतलेला नाही त्यांच्या ज्या काही समस्या आहेत वेळोवेळी मांडलेल्या आहेत परंतु त्याच्याकडे पूर्णपणे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केलं जातं आणि मच्छीमारांना तशा सुविधा पुरवल्या जात नाही जशा म शेतकऱ्यांना पुरविल्या जातात तशा पद्धतीच्या मच्छीमारां जर पुरवला तर मच्छीमारांचे चांगले सुगीचे दिवस येतील असं नक्कीच वाटतं एका बाजूला महागाई वाढत आहे एकूणच सर्वच क्षेत्रामध्ये जे शेतकरी असतील किंवा इतर जे काही उत्पादन घेणारे जे काही विषय आहेत त्यामध्ये मत्स्य व्यवसायामधली या सर्व क्षेत्राला या व्यवसायाला मोठा फटका फटका महागाईचा बसतो आहे का यंत्रसामुग्री घेण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टींमध्ये महागाई आणि आपलं जनजीवन कोळी बांधवांचं हे कसं जडणघडण आहेच आता बघायला गेलं तर महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो ह्या मच्छीमा मच्छीपासून जी मिळणारी कॅच आहे त्याचं परकीय चलन आपल्या देशाला मिळतं राज्याच्या माध्यमातून मात्र हे जे काही समन्वय आहे जो काही रेट आहे तो सरकारने जसं शेतकऱ्यांचा रेट स्थिर केला जातो त्या पद्धतीने जर केला असता तर आजच्या घडीला आज तुम्हाला सांगतो दहा वर्षापूर्वी पापलेटला जो रेट होता आजही तोच रेट आहे फार काही विशेष नाही त्याच्यामुळे इथे जे मच्छी कॅच करतात ते मच्छीमार आहेत पकडून आणतात त्यांचं सर्व जीवनच त्याच्यावर आहे मात्र जो आउटपुट आहे त्यांना खर्चासाठी त्यांचा जे काही राऊंड्स असतो तर ता त्यांच्या अंगावर पडतो म्हणजे खर्च होत जो क झालेला खर्च असतो तो देखील निघत नाही जे महागाई आहे त्याच्यामुळं जे काही उत्पादनं मिळवण्यासाठी जो खर्च होतो तो खर्च अधिकचा असल्याचं म्हणणं या ठिकाणी आहे त्यामुळं मत्स्य व्यावसायिक जो आहे कोळी बांधव जो आहे तो कोकणातला संकटात आहे तर आता काय नाव आपलं एकूणच मत्स्य व्यावसायिकांच्या समस्यांबद्दल काय सांग रामा कोळी मेन समस्या अशी आहे की आता सगळे मॉडर्न टेक्नॉलॉजी चालू आहे आणि त्याच्यामुळं हे आता नवीन नवीन बोटी ज्या आल्यात म्हणजे एल वगैरे काय पर्सनेट वगैरे आहेत त्याच्यामुळे समुद्रातली बऱ्याच प्रमाणातली मच्छी कमी झाली त्याच्यामुळे जे नाईन्टी पर्सेंट जे पारंपरिक व्यवसायधारक आहेत त्यांचा आता जीवनमानाचा एवढा प्रश्न प्रश्न निर्माण झाला आहे की सरकार पूर्ण त्यांचे नियम धाब्या बसून हे लोकं जे फिशिंग करतात त्याच्यामुळं आहे काय की पारंपरिक कर्ज कर्जबुडारे कर्जबाजार झाले आहेत आज गव्हर्नमेंटनी खरं त्या पारंपरिक मासेमारी करणाऱ्या लोकांचा आर्थिकदृष्ट्या सर्वे करून त्यांना जे दुष्काळ जाहीर करतात दुष्काळ जाहीर करू नका तर जे खरोखर पारंपरिक त्यांचं नुकसान होतं आहे त्यांना तुम्ही पेन्शन स्कीममध्ये पेन्शन स्कीममध्ये त्यांना बसवा तुम्ही त्यांचं कायमचं त्यांचं उत्पन्नाचं साधन चालू होईल कारण दुष्काळ थोडा दिवस चालू एक ठराविक टाईमपुरता चालू करतात पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं काहीतरी त्यांना परमनंट मोबाईल मिळेल अशी स्कीम गव्हर्नमेंटने चालू करावी दुसरा मुद्दा माझा असा आहे की आम्हाला जो दाखल्याचा प्रश्न आहे दाखल्याचा प्रश्न मेन आहे आम्हाला दाखले दिले जातात पण ते व्हॅलिड होत नाही त्याच्यामुळे काय होतं ग्रामपंचायतीवर सदस्य निवडून आला की तो बाद होतो जिल्हा परिषद आला की तो बाद होतो म्हणजे आमचं प्रतिनिधित्व करणारा माणूसच त्याच्यात नसेल तर आमचं हे क प्रश्न निर्माण होतात पण ते मानणाराच माणूस नाही आणि सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष आणि आमचं लोकप्रतिनिधी फार महत्त्वाचं आहे तसंच दाखले जर आमच्या व्हॅलिडिटी झाली किंवा जा जमाचा आमच्या जातीचा जर प्रश्न कायमचा सुटला तर बरेच प्रश्न आमचे सॉल्व्ह होतील पण सरकार पण आमच्याकडे तेवढं दुर्लक्ष करतो आहे जाणूबिजू वेळ मारून नेतो आहे ह्या गोष्टी तुम्ही शासनापर्यंत पोचवा की जेणेकरून ही संकट आलीत ती तुम्ही दूर होतील मत्स्य व्यावसायिकांवर जी संकटं आलीत ती दूर झाली पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी मत्स्य व्यावसायिक बांधव या ठिकाणी मांडत आहेत दादा काय नाव आपलं काय एकूणच सध्या कोकणातला मत्स्य व्यावसायिक कशा पद्धतीनं संकटात आहे हवामान असेल किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा सामना कसा करतो आहे कोणती आव्हानं व्यावसायिकांपुढे आहेत माझं नाव अजय सोडेकर महाराष्ट्र राज्य कृती समिती उपजिल्हा प्रमुख रायगड आम्ही प्रत्येक संस्थेमधून आणि प्रत्येक जी संस्था आहेत ज्या त्यांच्याकडून प्रत्येक वेळेला महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्र राज्य कृती समितीकडून समस्या मांडल्या आहेत पहिली समस्या जी आहे आमच्याकडे तो आमच्याकडे बंदरं कमी आहेत ह्या शासनाने पैसे आणले होते मागे नीलक्रांती योजनेखाली सात हजार कोटी रुपये पण त्याच्यामधले आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण के केलेला नाही शासनाने कारण त्या मंत्र्यांचं लक्ष नाही अधिकाऱ्यांचं लक्षण आहे हे सगळे पैसे कॉन्ट्रॅक्टरांच्याकडे जातात असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे कारण बुरुंडीपासून पालघरपर्यंत आत्ताचे जे, जे रिसेंटली काही प्रोजेक्ट शासनाने केलेले आहेत ते जर शासनाने पुन्हा त्याची जर चौकशी केली किंवा त्याची जर प्राथमिक तपासणी केली तर एकही प्रोजेक्ट पूर्ण न करता संपूर्ण पैसे दिले गेलेले आहेत त्याच्यामुळे मच्छीमारांना लँडिंग करायला जागा उपलब्ध होत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जे नियम आहेत ते स दोन चार केसेस करतात हे आम्हाला आम आप आपसामध्ये भांडण्याचा जो प्रकार शासन करतो आहे की गरीब आणि छोटे मच्छीमार आणि मोठे मच्छीमार उदाहरणार्थ पारंपरिक मच्छीदार मच्छीमार आणि प्रगत मच्छीमार आमच्या दोन्ही संस्थांचा असा प्रयत्न आहे महाराष्ट्र राज्य कृती समिती आणि हे जे रघुवीर आहेत यांची एक सागरतट संशोधन संस्था आम्ही ह्या दोन संस्था मिळून कोळी समाजात आपसामध्ये वाद होऊ नये म्हणून आम्ही एक आता प्रयत्न करतो आहे आमचं त्याच्यासाठी मिटिंग्स चालू आहेत करंजामध्ये चालू आहेत मुरुडमध्ये चालू आहेत इथे इवन अलिबागमध्ये आज आम्ही आलो आहे की प्रगत मच्छीमार आणि पारंपरिक मच्छीमार ह्यांना एकत्र यांचा समन्वय ठेवून आपसामध्ये भांडण न करता दोन्ही वर्गांनी दोन दोन पावलं मागे पुढे येऊन पुढे अजून हा व्यवसाय पुढे कसा वाढेल ह्याच्यासाठी आम्ही दोघांमध्येही समन्वय साधायचा प्रयत्न करतो आहे लवकरच त्याच्याबद्दल मिटिंग होणार आहे आणि काही लोकांनी त्याच्यासाठी सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती दुष्काळ नाही किंवा दाखले नाही हे जे म मोठे मोठे प्रश्न आहेत तर दुष्काळग्रस्त करण्यासाठी जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये बसण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताच क्रायटेरिया नाही पण मच्छीमारांना शंभर प्रकारचे क्रायटेरिया लावले जातात ते परवाना अधिकारी काय कामाचे आहेत कधी समुद्रावर म किनाऱ्यावर येतात घरी बसून संपूर्ण टनेज लिहितात या महिन्यात एवढी मच्छी मेली त्या एवढी मच्छी मिली त्याच्यामुळे आम्ही दुष्काळग्रस्त क्रायटेरियामध्ये येत नाही शेतकरी वर्ग ओला दुष्काळ झाला तरी त्यांना निधी मिळतो सुका दुष्काळ पाऊस पडला तरी निधी मिळतो नाही पडला तरी कोळ्यांनी कुठे जायचं आणि ही एवढी ही गव्हर्मेंट जी आहे ती सापतनं वागणूक आम्हाला का देतो आम्ही मोर्चा काढलं लक्ष देत नाही आत्ता आमचे लोक सगळे आझाद मैदानाला बसले होते एकाही मंत्र्याला वेळ नाही त्याच्यामुळे आम्ही ह्या वेळेला काय करायचं ह्या आमच्या अख्ख्या समाजाने ठरवलेलं आहे आणि त्यांना ते दिसेलच की जर आम्हाला अशी सापत्नं वागणूक देत असेल कुठलंही सरकार प्रस्थापित सरकार असू कुठलंही सरकार असू दे त्यांनी काय समाजाकडे बघायचंच नाही का सांगा मला आम्ही काय लोक नाही आम्ही काय ह्या स समाजाचे घटक नाही का नागरिक नाही का या महाराष्ट्राचे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे आमच्याकडे त्यांना संपूर्ण निधी जो आहे फॉरेनला एक्सपोर्ट होणारा निधी आणि त्याचा जो जी एस टी वगैरे सगळे पैसे भरपूर मिळतात आमच्या प समाजाकडून पण ते पैसे समाजासाठी खर्च केले जात नाही आणि कुठलेही अधिकारी किंवा मंत्री लक्ष देत नाही आमच्या समाजात फक्त ते पेपरला बातम्या देण्यापुरता मर्यादित आहे सगळं प्रत्यक्ष स्थिती फार वाईट आहे आमच्या आज मच्छीमारांना घरातले दागिने ठेवून डिझल आणि मच्छीमारीचं साहित्य आणावं लागतो आहे माझ्या त्या भागामध्ये जा तुम्ही मुरुड श्रीवर्धन त्याच्यानंतर इकडे जा अलिबाग रे देवस आता हे इकडे अलिबागमध्ये म्हणतात मोठे मच्छीमार आहेत त्यांची परिस्थिती बघा सगळ्या मच्छीमारांची परिस्थिती एकच आहे त्यांना कोण काय मच्छी मिळतो आहे आता कोलिवाड्यांमध्ये जेवायला मच्छी नाही शासन म्हणतो पर्यटन करा पर्यटनाला पैसे किती लागतात शासनाला माहीत नाही काय पर्यटनाचा धंदा करायचा आणि मग आमचा पारंपरिक धंदा सोडायचा आम्ही ह्या सगळ्या भूमिका आहेत त्या शासनाने चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या आहेत आणि ह्याचा शासनाने नक्कीच विचार केला पाहिजे अन्यथा काय आम्हाला आमच्या हातात काही शस्त्र आहेत आम्हाला वापरावीच लागतील एकूणच सरकारकडून सापत्नपणाची वागणूक मिळते आणि जी आकडेवारी आहे म मा मासे जे मरतात त्याची आकडेवारी अधिकारी घरात बसून त्या ठिकाणी करतात असा देखील आरोप या ठिकाणी होतो आहे तर आता काय नाव आपण स्थानिक मत्स्य व्यावसायिक आहात आपण स्थानिक मत्स्य व्यावसायिक आहात काय नाव आपलं आणि काय सध्या तुम्हाला समस्या भेटतं मासे जन्म जनार्दन बघत मी का म्हणून माझ्या समस्या ही आशा आहेत की पाण्याचे प्रश्न जेटीचे प्रश्न आणि गाळाचे अशा समस्या आम्ही पाठपुरावा भर भरपूर केलेला आहे दोन्ही साखर मिळून आम्ही पाठपुरावा केलेला आहे पण जेट्या आम्हाला अशा गव्हर्नमेंटने अशा बांधून दिलेत ना आम्हाला कधी आम्ही आत्ता सौ खर्चा त्यांनी पण सौ खर्चानी साखरवाल्यांनी सो खर्चानी अलीवाळंनी सौ खर्चानी खर्च गोर गरीबकडून पैसे काढूनही सेट जेट्या चालल्यात त्या तरी व्यवस्थित सरकारने बनवा आणि पाण्याचा प्रश्न सणला प्रश्न स्वच्छता महिलांचा प्रश्न शिवाय मार्केटचा प्रश्न अजून प्रलंबित आहे बाजारपेठ उपलब्ध नाही बाजारपेठ इथेच उपलब्ध झाली पण ती बाजारपेठ किनारपट्टीलाच आहे तिथे तिथं जागा अपुरी आहे त्या त्यासाठी जागा झेटी मोठी बांधा जागा फुल होईल तुमच्या आवारामध्ये महिलांना शौचालयासाठी शौचालयाची जागाच नाही शौचालय बांधले पण नाही आता आणि काय आता कायदा निघाला आहे काही ते कुठे बाथरूमला जात असले तर त्यांना डायरेक्ट पकडतात पण त्यांची सुविधा द्या कुठे किनारपट्टीच्या सुविधा नाही आणि एका माणसाला बाराशे रुपयाती माणसं कोण येतात काय येतं ते आम्हाला माहिती नाही मार्शल ठेवले म्हणजे मार्शल ठेवले असते त्यांचं त्याचं आयडेंटी कार्ड आयडेंटी प्रूफ पाहिजे ना त्यांच्याकडे तो कोणी येईल कोणी पकडेल हां त्यांनी शासनाने त्याला पकडला असं रिस्तर पावती द्यावा नाही असा तो त्वत्या याचकडे आपली काय मागणी आहे सध्या बाजारपेठ असेल किंवा इतर उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी हमी भाव व्यवस्थित पाहिजे मच्छी मला हमी भाव मिळाला म्हणजे डिझेल भावाची रेट भरपूर वाढलेली आहेत भरपूर वाढलेले आहेत त्याच्या हाने डिझल असेल परतावा असेल सरकारकडं परतावा परता आता मिळतोय आताच आता परतावा आलाही बोलतात पण अजून दिलाही नाही हां हां म्हणजे काही महिन्याचा आलेला आहे पण अजून मिळालं नाही मागे मागे लागून देखील मिळालेला नाही बऱ्याच समस्या या ठिकाणी मत्स्य व्यावसायिकांना सर काय नाव आपलं कोकणामध्ये मत्स्य व्यवसायाचा जो टक्का आहे उत्पादन आहे वाढीसाठी सरकारकडून अनुकूल वातावरण तयार केलं जात आहे काय वाटतं कोण मी बळीराम नाखवा मी कोळी समाजाचा एक घटक आहे आणि जे सरकारकडून कुठल्याही प्रकारचं सरकारकडून अनु अनुकूल वातावरण नाही आहे आजच्या तारखेला तरी नाही आहे आज तुम्ही संपूर्ण सातशे वीस किलोमीटरमध्ये महाराष्ट्राच्या पहा तुम्ही को कोळी मच्छ कोळी समाजाची खूप वाईट अवस्था आहे म्हणजे घरात तसं पाहायला गेलं तर सरकार फुकट गहू तांदूळ देते पण तेल मसाला मीठ मसाला आणि याच्यासाठी जो खर्च लागतो तो तर मोलमोजुरी करून मिळावा ला ला लागतो पण प्रत्येक कोळीवाड्यामध्ये घरात गेले तर अक्षरशः उपासमारीची वेळ आहे आजच्या तारखेला घरामध्ये आणि दुसरी गोष्ट मच उपासमारीची ह्याची कारणच असं आहे की मच्छीचा दुष्काळ मच्छी मच्छी कॅच होत नाही आहे आत्ता आत्ता कुठे थोडासा या पंधरा वीस दिवसात किंवा महिनाभरामध्ये थोडा थोडा ग जवळा मिळायला लागला आहे ला। नाहीतर जी मोठी मच्छी मिळायला पाहिजे सुरमई मिळाला पाहिजे रावस मिळाला पाहिजे दाडा मिळाला पाहिजे किंवा दुसरी मोठी मच्छी मिळायला पाहिजे ती कुठल्याही आजच्या तारखेला गेल्या चार पाच महिन्यापासून कोणत्याही प्रकारची मोठी मच्छी मिळ मिळत नाही समुद्रामध्ये माझा मच्छी मच्छीमार बांधव माझा समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी जातो आणि बिचारा रिकाम्या हाताने येतो आणि जवळजवळ मासेमारी करण्यासाठी जा जाण्यासाठी कमीत कमी ते दहा हजार रुपयाचा खर्च आहे छोट्या मच्छीमाराला पण त्याचा तो खर्चही निघत नाही आहे डिझेल डिझेलच्या बाबतीत तर डिझेल असं आहे की स्वतः खर्चाने आपण डिझेल टाकायचं आणि मग परतावा घेण्यासाठी ते परतावा म्हणजे काय आहे तर जो जी एस टी आहे तो कमी करून परतावा घेण्यासाठी सरकार दरबारी सारख्या फेऱ्या मारायला लागतात आणि मागायला लागायला लागतं तो पण परतावा वेळेवरती मिळत नाही आजसुद्धा जवळ नाही म्हटलं तरी जवळजवळ चार पाचशे कोटी रुपयाचा परतावा आपला सरकारकडे प पडलेलं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून पण सरकार काही दखल घेत नाही आहे सरकारनी स असं ठरवलेलं आहे की मच्छीमाराला त्याच्याच त्याच्यावरती सोडून द्यायचं आपण मच्छीमारांसाठी काही करायचं नाही फक्त एक आहे घोषणा करतात की एवढावढा निधी मच्छीमारांसाठी दिलेला आहे एवढा एवढा निधी बंदर विकासासाठी दिलेला आहे एवढा एवढा निधी बंदर साठी सुविधांसाठी दिलेलं आहे पण कोणत्याही आता तुम्ही बंदरावरती कोणत्याही बंदरावरती जा मच्छिमारी बंदरावरती कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे आजच्या घडीला आपण अलिबाग बंदरावरती उभे आहोत आजच्या घडीलासुद्धा हो, आत्ता जे जेटीचं सा काम चालू आहे ते माझ्या मच्छीमार बांधवांनी स्वखर्चाने पै पय काढून जेटी जेटीचं बांधम बांधकाम करतायत आणि सरकारने ह्याच्यात कुठलीही दखल घेतली दखल घेत नाही आहे कुठलंही कारण काय आहे माहिती आहे मच्छीमार बांधव हा माझा विखुरलेला आहे विभागलेला आहे आणि माझ्या मच्छीमार बांधवांचं सरकार दरबारी प्रतिनिधित्व करणारं कोणी नाही आहे ही सगळ्यात माझ्या समाजाची शोकांतिका आहे आणि आत्ता आम्ही एक ठरवलेलं आहे एक आम्ही आत्ता विचार एक एक मुखी विचार असा केलेला आहे की जो आत्तापर्यंत आम्ही मोठं अन्नत्याग उपोषण केलं मोठा मोर्चा काला काढला अलिबागमध्ये पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला आम किंवा मंत्र्याला आमच्या मोर्चाची किंवा आमच्या अन्नत्याग उपोषणाची दखल आम्ही तेवीस दिवस अन्नत्याग उपोषण केलं पण कुठल्याही नेत्याला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही ही ही अशी अवस्था आहे म्हणजे आम्ही एकदम निग्लेक्टेड म्हणजे तुम्ही मच्छीमार ना मच्छीमार म्हणे काय तुम्हाला काहीच किंमत नाही अशीच संपूर्ण ह्या नेत्यांची सोकळ नेत्यांची सोकळ नेते म्हणतो की स्वतःला जे समाज आ, उद्धारक म्हणतात च प्रतिनिधित्व करणारे म्हणतात पण ह्यांच्यात काही ना हे नाही आहे हे फक्त पैशाच्या जेवावरती मजा आहेत बस आणि सर्वसामान्य जनता जी आहे सर्वसामान्य मच्छीमार समाज आहे त्याला वाळी म्हणजे वाऱ्यावरती सोडलेली अशी अवस्था आहे तर आमचं म्हणणं असं आहे की सरकारने आमची दखल घ्यावी आमच्यासाठी काही जो निधी आहे तो खरोखरच आमच्यासाठी उपयोग उपयोगात येतो आहे की नाही या, याचा सर्वेक्षण करावं दुसरी गोष्ट मच्छी मच्छिमारीचं सर्वेक्षण वेळेवरती होत नाही आहे व्यवस्थित होत नाही आहे खोटे खोटे रिपोर्ट हे मच्छीमार अधिका जे अधिकारी बसलेले आहेत मच्छिमाराच्या ऑफिसमध्ये फिशरीज ऑफिसमध्ये ते खोटे रिपोर्ट पाठवत आहेत ॲक्च्युली प्रत्यक्ष किनाऱ्यावरती आत्तापर्यंत मी एकही अधिकाऱ्याला प्र प्रत्यक्ष किनाऱ्यावरती सर्वे करताना किंवा हो माझ्या मच्छीमार बांधवांच्या बरोबर चर्चा करताना मी पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ह्या खोट्या रिपोर्टवरती खोट्या रिपोर्टवरती हे सगळं गोष्टींचा सरकार त्याच्यावरती त्याचा विश्वास हो ठेवणं हे करते ॲक्च्युली पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सुका दुष्काळ आला तरी मदत मिळते माझ्या मच्छीमारांसाठी जे निकष आहेत ते निक निकष गेले पन्नास वर्षापूर्वी पूर्वीचे निकष आहेत तेच आज निकष आहेत त्यावेळे त्याच्यामुळे महत्त्वाचं असं आहे की हे निकष बदलायला पाहिजेत तरच माझ्या मच्छीमारांना काहीतरी मदत मिळेल असं मला वाटते तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या मच्छीमारांचे जे प्रश्न आहेत त्याचं सोडवण्याचा प्रयत्न करावा नाहीतर आम्ही आमच्या हिमतीवरती आमचं काय करायचं ते आम्ही बघू या सरकारचं मच्छीमारांचा जर उद्धार व्हायचा असेल उत्कर्ष व्हायचा असेल किंवा त्यांनांचं हित जर खरोखर साधायचं असेल तर शासनातल्या ज्या अटीत शर्ती आहेत निकष आहेत ते बदलवणं या ठिकाणी गरजेचं असल्याची भूमिका महत्त्वापूर्ण अशी भूमिका इथे या ठिकाणी कोळी बांधवांनी मांडलेली आहे आता काय नाव आपलं एकूणच आपण बघतो आहे की सर्व प्रकारच्या शासनाकडून ज्या काही निधी येतात किंवा जो काही प्रत्येक घटकाच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न होतात कोळी बांधवांसाठी काही विशेष प्रयत्न झालेत का आत्ता सध्या कोळी बांधव काय यातना सोसतो नमस्कार मी सागरतट संशोधन व संवर्धन या सामाजिक संस्था आहे तर त्याचा सचिव आहे मुळात कसं आहे की पूर्णपणे केंद्र सरकार असो राज्य सरकार असू दे जेवढी काही सरकार आत्तापर्यंत आली स्वातंत्र्यानंतर तेवढी उदासीन आहेत की त्यांना मच्छीमार या समाजाविषयी काही पडलेलंच नाही आहे आता केंद्रामध्ये जर बघितलं किंवा आपण राज्य सरकारमध्ये बघितलं तर कृषी खातं पण मत्स्य व्यवसायासाठी सेपरेट खातंच त्यांनी तयार केलेलं नाही आहे म्हणजे मच्छीमारांना ते खिचगण तिथंच ना पकडत नाहीत आज सातशे वीस किलोमीटरचा सा पण महाराष्ट्र म्हटलं पण पूर्ण देशाचं जर बघितलं तर सात हजार किलोमीटरचा सा किनारा आहे पण लो ते लोक काय करत आहेत याच्यासाठी एक तुम्ही सेपरेट मत्स्य व्यवसाय मंत्रिमंडळ तिथं देऊ शकत नाही कृषीच्या अंडर काय करतात कृषीच्या अंडर ते एखादा बजेट आहे ते सँक्शन करतात आणि त्यातनं सांगतात की मच्छीमारांना एवढं पण ते मच्छीमारांना जे ॲलोकेट केलेलं आहे ते एक्झिक्यूट होतं आहे का आठ हजार करोड दहा हजार करोड अशा मोठ्या मोठ्या बाता मारल्या जातात पण आमच्याकडे मला वाटतं दोनशे तीनशे करोड पण आहेत ना ते पदरामध्ये पडत नसतील तर त्याच्यामुळे एक व्यवसाय हो मंत्रालय हे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असलं पाहिजे त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मत्स्य व्यवसायाचं एक सेपरेट मंडळ असलं पाहिजे जसं कृषीसाठी असतं तसं मत्स्य व्यवसायासाठी का नाही तसं सुद्धा एक मंडळ असलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की मच्छी कमी होते तर मच्छी कमी होते ती वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट म्हणतं आम्ही काय करणार आज चायना जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणात आज जर जवळजवळ त्यांनी चार महिने समुद्रामध्ये कुठल्या समुद्रात भारताच्या समुद्रामध्ये त्यांनी सर्वे केला मोठं जहाज आणून की तिथे ज्या समुद्रामध्ये प्लँक्टन वनस्पती आहेत किंवा मासे अंडी कुठल्या प्रकारची घालतात त्याचं सगळं सर्वे केलं आणि त्यानुसार मत्स्य उत्पादन कसं वाढवता येईल याच्यासाठी ते लोकं प्रयत्न करतात पण आपल्या सरकारला त्याचं काही पडलेलंच नाही आहे त्यांना हे कळत नाही आहे की जर देशाची जी डी पी वाढवायची असेल तर कृषी उत्पादन आणि मत्स्य उत्पादन वाढलं पाहिजे तरच जी डी पी वाढेल पण ते काय करतात की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ते पण धड करत नाहीत म्हणजे पूल रस्ते जेट्या बिट्या जर व्यवस्थित बांधल्या गेल्या असत्या तर ती पण डेव्हलपमेंट झाली असती पण एखादा प्रोजेक्ट चाळीस करोडचा असतो तो, तो दहा वर्षाने होतो आणि जवळजवळ त्याला मग एकशे वीस करोड रुपये द्यावे लागतात तर त्याच्यामुळे सरकार जर म्हणत असेल की त्यांच्याकडे पैसा नाही आहे तर ते सरकारचं आहे ना कल्पनाशून्यत आहे जर केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे ते म्हणतं आमच्याकडे पैसा नाही तर पैसा कसा मिळवायचा कसा उभा करायचा ना ते जर आम्हाला जर विचारलं ना सर्वसामान्य लोकांना तर आम्हीसुद्धा सरकारला ते सांगू शकतो की तुम्ही पैसा कसा उभा करू शकता ते नितीन गडकरी साहेबांना विचारा ते कसे पैसे उभे करतात आणि प्रोजेक्ट करतात ते आज तुम्ही बघितलं तर कोकण किनारपट्टीवरचे जेवढे कोळीवाडे आहेत ते कोळीवाड्यातली लोकं सोडली तर जवळजवळ साठ टक्के लोकं मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी स्थलांतरित झालीत का झालीत कारण रोजगार जो समुद्रकिनाऱ्यावरचा अवलंबून आहे तो त्यांनी ठेवलाच नाही आणि उद्या जर हा समुद्रकिनारा पण जर असाच झाला तर काय होणार आहे हे कोळीवाडेसुद्धा तसेच बेघर होणार आहेत मग या लोकांना काय इथे बिल्डिंग उभ्या करायच्या आहेत आणि मोठ्या मोठ्या लोकांना विकायचे आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट आणायचे आहेत म्हणजे जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला तुम्हाला बळकटी देण्यासाठी जे करणं गरजेचं आहे ते तुम्ही करतच नाही तर याच्यामध्ये पॉलिसीज बनवणारे जे आहेत त्यांनी घरात बसून पॉलिसी बनवल्या नाही पाहिजेत प्रत्येक पॉलिसी बनवताना ज्या संघटना आहेत जी जाणकार लोकं आहेत त्या जाणकार लोकांना त्यांनी त्या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे पण तसं नसतं काहीतरी आपलं थातूर मातूर बनवायचं आणि ते लोकांच्या माथ्यावरती मांडायचं आता याच्यामध्ये स्वामीनाथन आयोग वगैरे असे काही आयोग तयार होतात पण मच्छीमारांसाठी कुठले आयोग तयार केलेत आणि कुठला सर्वे त्यांनी केला आत्तापर्यंत म्हणजे त्यांना तिथे बसलेली जी लोकं आहेत ना त्यांना फक्त त्यांची पाच वर्षाचा कालावधी कसा जाईल परत ते सत्तेत कसं येईल हे आहे त्यांना देशाच्या जनतेचा मग तो शेतकरी असू दे नाही तर मच्छीमार असू दे नाही तर वाडीवाला असू दे त्यांच्याविषयी त्यांना काहीच पडलेलं नाही आहे त्याच्यामुळे सरकार जर हे मान्य करत नसेल तर आम्हाला ठरवल्याप्रमाणे करावंच लागेल अजून काही मुद्दे एवढे आहेत ना कारण हा रोग एवढा जडलेला आहे की तो रो रोग जर काढायचा झाला तर तशी माणसं तिथे केंद्रामध्ये राज्य सरकारमध्ये गेली पाहिजेत आणि त्या पॉलिसीज तशा तयार झाल्या पाहिजेत तरच हा कोळी समाजाचा जो प्रश्न आहे सुटणारा आहे उपाय आहेत पण ते उपाय या लोकांना करायचे नाही आहेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे उपाय जर झाले तर नक्कीच पूर्ण देशामध्ये एक चांगली क्रांती घडेल थँक्यू मत्स्य व्यवसायाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर उपाय आहेत मात्र त्याची अंमलबजावणी सरकारकडून होत नसल्याचं या ठिकाणी गंभीर बाब आणि खंत व्यक्त केली जात आहे आपल्यासोबत काही मत्स्य व्यावसायिक का आहेत मॅक्स महाराष्ट्रावर जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण काय सांगाल सध्या कोळी बांधवांच्या पुढं काय संकट आहे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला का असं वाटतंय का माझं नाव बी एन कोळी रेवस मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन हे सर्व सारासार विचार केला तर आम्हाला मागच्या आम्ही जी जनजागृती केली शेड्यूल ट्राईबच्या ह्याच्यातून म्हणजे अनुसूचित जमाती मिलावी कोळी ह्या लोकांना तर आमचा एक सारासार विचार सगळ्या सांगितलेला आहे तर माझं स्पष्ट मत आहे जर आपला या भागातून लोकप्रतिनिधी गेला तर हे प्रश्न बहुतेक मिटतील तसा आम्ही एक आ, या राज्यव्यापी संघटनेतून ठराव केलेला आहे आणि तो लवकरच डिक्लेअर करू एवढंच माझं बोल एकूणच आपण बघतोय की कोणत्याही समाज घटकाचे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील त्यांना न्याय मिळायचा असेल तर संसदेमध्ये किंवा विधानभवनामध्ये आपला लोकप्रतिनिधी असणं खूप गरजेचं आहे कारण का त्या प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी ज्यावेळेस किंवा मंत्री आमदार ज्यावेळेस त्या ठिकाणी जाईल तिथे तो कोळी बांधवांचे प्रश्न पोटतिडकीने मांडेल अस यावर येथील कोळी बांधवांचा विश्वास आहे आणि यासाठीच आगामी लोकसभा असतील विधानसभा निवडणुकीमध्ये आपला लोकप्रतिनिधी कसा जाईल याबाबतची रणनीती राज्य मत्स्य व्यावसायिक संघटनांनी एकत्रितपणे ठरवल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय याबरोबर च कोकणातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो त्यावर समस्या तिथं उपाय आहे मात्र शासनाची उदासीनता सरकारची उदासीनता आणि शास शासनकर्ते शासन जे आहेत त्यांच्या उदासीनतेमुळं हे प्रश्न जैसे ते आहेत अनेक वर्षापासूनच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही अशा पद्धतीचा गंभीर आरोप या ठिकाणी कोळी बांधवांनी केल्याचं दिसतंय मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण